एवढा मोठा चोर झालो का मी किंवा डकेत झालो का सर? मी म्हणताय का आपल्याला, आपल्याला म्हणताय का मी डकेत चोर वगैरे आहेत का म्हणून? अरे म्हणजे तुमचं पालन करतो मोदी येऊन राहिला त्याने, म्हणजे त्याला काही त्याच्या चुकीच्या धोरणाने विरोध भी नाही करायचा म्हणजे करायची याच्यात आहे. सर नमस्ते. नमस्ते सर. पी एस हा बोला ना सर. एक नोटीस द्यायचा होता एसडीएम मॅडम. अरे तुम्ही मला त्रास कायले देत आहे? तुम्हाला सांगितलं ना मी घेत नाही म्हणून नोटीस. ठीक आहे. तुम्ही कशाला त्रास देत आहे? माझ्या घरी येऊन चिपकून राहिले हे वारंवार त्रास नका देऊ. ठीक आहे. पर्सनल लाईफ आहे मले. काम नाही ते. नाही पर्सनल लाईफ आहे म्हटलं मले. बरोबर आहे ना. आम्ही सरकारी नोकरीच, सरकारी नोकरी नाही घेत म्हटलं संपला विषय. त्याच्यासमोर का करत आहे करा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही ऑफिसला येता, ऑफिसला लावता, घरी येता, घरी लावता, हे बरोबर नाही. मी सराई गुन्हेगार आहे का? मर्डर गिटर केले का मी तीन चार? हे एसडीएम मॅडमनी दिलेलं आहे. अरे हो ना, एसडीएम मॅडमनी दिलं आहे तर मला नाही स्वीकारायचा ना तो? मी गुन्हाच नाही केला. तुम्ही गुन्हा नाही केला, एक आदेश आहे आपल्याला, एक प्रत द्यायची आहे. नाही स्वीकारायचा आहे. ठीक आहे ना सर, आपण नाही स्वीकारतो, नको स्वीकारा. आम्ही कारवाई करतो. माझ्या घरी चालले, माझ्या घरी लावून राहिले, ऑफिसला जाऊन राहिले. सर तुम्ही जिथे राहता तिथं जाणार ना आम्ही? मी एवढा काही सर, आम्ही घरचं काम नाही करत आहे सर. आम्ही घरचं काम नाही करत आहे. तुम्ही जरी ऑफिशियल काम, आम्ही पर्सनली काम नाही करत आहे. दोन वेळा सांगितलं नाही स्वीकारत, संपला विषय त्याचा. स्वीकारा नसेल तर आम्ही जे प्रमाणे जे करायचं ते करतो ना सर. आम्ही काही गलत थोडीच करत आहोत. नाही गलत थोडी. आपण बोलले ना व्यक्तीला असा, म्हणजे मोदी येत आहे तर तुम्ही एवढा त्रास देऊ शकता का एखाद्या व्यक्तीला? भिंतीले नोटीस चिकटवाचे. आम्ही कोणी कोणाचे नातेवाईक नाही सर. सर्व केले काय? सर्व सर्व सारखे आहेत आमच्यासाठी. नाही नाही, मी तीन चार मर्डर केले का? मी म्हणताय का तसं केले म्हणून? मग तुम्ही 17 त्रास कशाला देत आहे? सर आम्ही त्रास नाही देता. आम्ही काय पोलीस डिपार्टमेंट आहे, आम्हाला जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करतो. अरे बरोबर आहे सर. साहेब नाही घेतला, संपला विषय, घेऊन नाही राहिले म्हणाय. नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलंय की चिपकवून द्या, त्याच्यानुसार चिपकवून चाललो आम्ही. पण तुम्ही एक वेळ चिपकवल्यावर तुम्ही डबल डबल काय चिपकून राहिले? ऑफिसने चिपकून. दुसरा आदेश आहे सर, दुसरा आदेश आहे. शासन दुसरा आदेश काढते, आम्ही त्यानुसार पूर्तता करतो. एवढा मोठा चोर झालो का मी किंवा डकेट झालो का सर? मी म्हणताय का आपल्याला, आपल्याला म्हणताय का मी डकेट चोर वगैरे आहेत का म्हणून? अरे म्हणजे तुमचं पालन करतो. मोदी येऊन राहिला त्याने, म्हणजे त्याला काही त्याच्या चुकीच्या धोरणाने विरोध भी नाही करायचा म्हणजे करायची याच्यात आहे. त्यांनी आदेश काढतात त्यांना बोला. आपण जे आदेश काढतात ना अधिकाऱ्याला विचारा, आम्हाला, आम्ही त्याचं फॉलो करतो. समजले का? एकदम यार तुम्ही एकदम म्हणजे हेच करून राहिले सर. आम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर पिटिशन दाखल केली हायकोर्टात, एक दोन लोकांची नौकरी जाऊ शकते. समजलं सर? आपण बघा, मी आपल्याला काय अपशब्द बोलताय का? नाही नाही, मी आम्हाला जो आदेश मिळाला तेच करताय. इथं लावा, ऑफिसला लावा. अरे काही माझी पर्सनल लाईफ आहे. ऑफिसमध्ये काही लोक येते, विद्यार्थी येते, तुम्ही ऑफिसला लावून गेले हे चुकी केली. नाही नाही, ऑफिसला नाही गेला. मगाशी दुपारी लावला, पोरं सांगत होते. ते माहित नाही मला. त्याच्यामध्ये मी आलो आहे घरी. ठीक आहे सर.